आई आणि मुलाचं नातं खरोखरच या नात्याची तुलना जगातील कुठल्याही नात्याशी होऊ शकत नाही। बाळाला दुखलं, खुपलं, बाळ आजारी पडलं की सर्वात प्रथम वेदना होतात त्या आईलाच। अशीच एक आई आपल्या बाळासाठी सध्या दिवस रात्र जीव धोक्यात घालून आहे आणि त्या 2.5 वर्षाच्या बाळालाही या आईच्या त्यागाची कल्पना आली आहे। म्हणूनच ते लेकरू आपल्या आईची काळजी करतंय, तिला तेल लावतंय, तिच्या डोक्यावरून मायेनं हात फिरवतंय। झालंय असं, लॉकडाऊन मध्ये मुंबईत अडकलेलं एक कुटुंब बेळगाव तालुक्यातल्या आपल्या गावी येण्यासाठी परतलं। कुटुंबात एकूण 8 जण होते। याच कुटुंबातल्या त्या 2.5 वर्षाच्या बाळाला आणि त्याच्या आजोबाला कोरोनाची लागण झाली। आजोबांवर उपचार सुरू झाले, तसेच त्या 2.5 वर्षीय बाळावरही। आणि कोरोना निगेटिव्ह असलेल्या त्या मातेला आपल्या बाळासाठी कोरोना पॉझिटिव्ह व्यक्तींच्या वार्डमध्ये राहावं लागतंय। सध्या 19 दिवस ती आई त्या आपल्या चिमुकल्याची काळजी घेते। आईनं बाळाची काळजी घेणं हे तसं स्वाभाविकच, मात्र 2.5 वर्षाच्या वयाचं ते बाळ आता आपल्या आईचीही काळजी घेऊ लागलंय। ते आपल्या आईच्या डोक्याला तेल लावतानाचा व्हिडिओ व्हायरल झालाय आणि सध्या चर्चेचा विषयही ठरलाय। इतक्या कमी वयात आपल्या आईबद्दलचा आदर, आपुलकी, माया आणि आईनं केलेला त्याग याची जाणीव या बाळाला झाली, हेच महत्त्वाचं आहे। तेरी उंगली पकड के चला ममता के आ जल में पला, तेरी उंगली पकड़ के चला ममता के आ जल में पला। माँ ओ मेरी माँ मैं तेरा लाडला। कोरोनाच्या दुष्टचक्रात अडकलेल्या या कुटुंबात आई आणि बाळाच्या नात्याचा एक वेगळाच अनुभव घेता येऊ लागलाय। नक्कीच या कुटुंबाचं, यातील आईचं किंवा बाळाचं नाव उघड करता येत नाही, कारण तसे नियम आहेत। मात्र या नियमांच्या पलीकडे जाऊन यांची नावं गुप्त ठेवून त्यांच्यातील प्रेमाचा हा प्रसंग व्हिडिओच्या माध्यमातून सादर करताना खरोखरच डोळे भरून येतात। कोरोना पॉझिटिव्ह व्यक्तींच्या बाबतीतही सध्या हीच परिस्थिती आहे। त्या वॉर्डमध्ये राहणारा प्रत्येक जण त्या बाळाचं, त्या आईचं आणि त्यांच्या प्रेमाचं कौतुकच करू लागला। सबस्क्राइब करा तरुण भारत न्यूज चॅनलला आणि ताज्या घडामोडी सर्वात आधी जाणून घेण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा।